नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा, कारण की सध्या व्हायरल इन्फेक्शन सुरू आहे. पावसाळा जोरदार चालू झाला आहे आणि माझीसुद्धा तब्येत खूप बिघडली, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. सध्या दवाखान्यातून आली, पण एक केकची ऑर्डर आलेली आहे. आज केक ऑर्डर घेणार नव्हती, पण आजचा केक आहे डॉक्टरांचा केक, कारण की त्यांनी 80 किलोमीटर अंतरावरून हा केक ऑर्डर केलेला आहे. त्यांचीसुद्धा तब्येत जरा बरी नाही, त्यामुळे त्यांना क्रीमचा केक नको होता. त्यांनी फक्त स्पंजचा केक बनवा आणि त्यावरती थोडंसं क्रीमचं डेकोरेशन केलं तरी चालेल असं सांगितलेलं, म्हणून हा केक मी बनवला आहे. आणि इथे आपण क्रीमचा वापर करत नसल्यामुळे इथे स्पंज मी मोठा बनवला आहे, म्हणजे डबलचाच बनवला आहे नेहमीपेक्षा. आणि इथे आपल्याला ह्याला आयसिंग करायची आहे, ह्याच्या लेअर पाडायच्या नाही, त्याला क्रीम लावायची नाही, शुगर सिरप नाही, आणि डायरेक्ट ह्याला याच्यावरती चॉकलेटचं अशा पद्धतीने कोटिंग करून घ्यायचं आहे साईडनंसुद्धा, कारण की जे क्रम्स दिसतात ते दिसू नये त्यासाठी चॉकलेट लावून घ्यायचं आहे. त्यानंतर वरच्यासुद्धा बाजूला आपल्याला फक्त चॉकलेटच लावायचे. आपल्याला आतमध्ये लेअर पाडायचे नाहीत किंवा क्रीम वापरायची नाही, त्यामुळे आपला हा स्पॉन्ज मी मोठा केला आहे, म्हणजेच 300 ग्रॅम प्रीमिक्स वापरून हा केक स्पॉन्ज बनवून घेतला आहे. त्यानंतर डार्क कंपाऊंड चॉकलेट वितळलेला आहे, त्यामध्ये क्रीमसुद्धा टाकलेली होती आणि ते वितळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्याला लेअर द्यायची आहे केकला आपल्या. त्यानंतर आणखीन थोडंसं जास्त लिक्विडमध्ये चॉकलेट वितळलेलं आहे आणि ते चॉकलेट अशा पद्धतीने त्याच्यावरती टाकायचं आहे. केकची दुसरी लेअर दिल्यामुळे केकची फिनिशिंग अगदी छान दिसेल आणि केकसुद्धा अगदी छान दिसेल, म्हणून आपण ही दुसरी लेअर चॉकलेटची त्यावरती दिलेली आहे. आता जास्त काय डेकोरेट करायचं नाही. इथे मी गोल्डन कलरचे बॉल्स आहेत ते लावते डेकोरेशनसाठी, जे असतात हे खायचे नसतात आणि ते अशा पद्धतीने लावून ठेवलेत, खूप छान दिसतो केक. आणि त्यानंतर फक्त आपल्याला हॅपी बर्थडेचा टॅग लावायचा आहे. त्यानंतर डार्क कंपाऊंड हे किसलेलं आहे मी आणि त्याने अशा पद्धतीने बाजूला डेकोरेट करते आणि वरतीसुद्धा थोडंसं करायचं आहे. त्यानंतर फक्त टॅग लावायचं आहे आणि नावसुद्धा टाकायचं आहे. आपला केक तयार होईल. आजचा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की कोणाला जर क्रीम आवडत नसेल किंवा कोणाला जास्त गोड आवडत नसेल तर अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही केक ऑर्डर करू शकता, म्हणून तब्येत बरी नसतानासुद्धा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी. आणि चॉकलेट केक म्हणजे आपला केक बोर्ड जो असतो तो खूप खराब झालेला असतो चॉकलेटनी, त्यामुळे तो कोरड्या कपड्याने तो पुसून घ्यायचा, म्हणजे केकची फिनिशिंग छान दिसेल. त्यानंतर आपण नावसुद्धा टाकले डॉक्टर विशाल आणि आजचा हा आपला केक तयार झालेला आहे. थोडीशी व्हिपिंग क्रीम असल्यामुळे बॉर्डरला थोडी डिझाईन काढून घेतली, कारण की केक अगदी व्हाईट बॉर्डरने उठून दिसतो. आपला केक रेडी आहे. आजचा केक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येतं, म्हणून बेल आयकॉन देखील प्रेस करायचं आहे. पुन्हा भेटणारच आहोत नवीन एका व्हिडिओसोबत, नवीन एका केकसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.